मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण आपला मी स्लिपरी लैंग्वेज स्टडीचा ऍक्टिव्हिटी नंबर 3 आपण समजून घेणार आहोत. ऍक्टिव्हिटी नंबर 3 मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की आपला जो टेन्सेस आहे त्या टेन्सेसच्या अंतर्गत आपल्याला कोणकोणते बदल होतात ते बदल आपल्याला समजून घ्यायचे. आपल्याला माहिती आहे आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तिन्ही टेन्सेस शिकलो यापूर्वी, आणि त्यामध्ये असणारे त्याचे उपप्रकार जे आहे ते म्हणजे सिम्पल टाईप, कंटिन्युअस टाइप आणि परफेक्ट टाइप, तीनही टाइप आपण शिकलो आहे. आता आपण काय करणार आहे, गिव्ह हे एक एक्झाम्पल घेऊ आणि या एक्झाम्पलला तीनही टेन्सेस मध्ये टाकताना कोणकोणत्या हेल्पिंग वर्बची मदत घ्यावी लागेल समजून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा टाइप ऑफ टेन्स मध्ये आपण घेतलाय प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये गिव्ह हा जसाच्या तसा राहील, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप राहील. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स करताना अमेझॉनपैकी एक कुठलं तरी टू बीचं फॉर्म आपल्याला घ्यावं लागेल आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी लावायचंय. आपल्याला माहिती आहे एम घेताना आपण फर्स्ट पर्सन आय समोर घेतो, इज हा सिंग्युलर साठी आणि आर हा प्ल्युरल साठी आपण घेतो. आणि त्यानंतर परफेक्ट टेन्स असेल तर हॅव किंवा हॅज ही हॅवची रूप आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि प्ल्युरल असेल तर आपल्याला हॅव घ्यायचं आहे, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅज घ्यायचं, आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. जेव्हा आपण क्रियापदाला आयएनजी लावतो तेव्हा त्याला क्रियापदाचं चौथं रूप असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण सेकंड पास्ट टेन्सचा विचार करताना पास्ट टेन्स मध्ये सिंपल टाईप मध्ये आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे, म्हणजे गिव्हचं दुसरं रूप गिव्ह होईल. आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये बदल काय होईल की इथे जी आपण अमेझॉन घेतली आहे ती प्रेझेंट टेन्सची टूबी होती, त्यानंतर पास्ट टेन्सची टूबी आपल्याला घ्यायची ती म्हणजे वॉज आणि वेअर, आणि त्यानंतर लावायचंय क्रियापदाला आयएनजी. परफेक्ट टेन्स मध्ये मात्र हॅड हा एकच शब्द आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं. फ्युचर टेन्सचा विचार करताना लक्षात ठेवायचंय की फ्युचर टेन्समध्ये आपल्याला एकूण 9 हेल्पिंग, ज्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो, त्यामध्ये आपण पाहिलं होतं शॉल, विल, शूड, वुड, कॅन, कुड, मे, माईट आणि मस्ट यासारखी 9 पैकी कुठला तरी एक हेल्पिंग म्हणजे ऑक्झिलरी आहे. मग या ठिकाणी आपल्याला नॉर्मली शॉल आणि विल, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचंय शॉल हा फर्स्ट पर्सन आय समोर वापरला जातो आणि उरलेल्या सर्व सकर्त्यासाठी नाउनसाठी विल वापरला जातो. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला माहिती आहे की क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे आणि क्रियापदाला आयएनजी म्हणजे क्रियापदाचं वर्बचं चौथे रूप असतं. परंतु फ्युचर टेन्सच्या नियमानुसार आपल्याला या ऑक्झिलरीच्या नंतर V1 पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय लावायचं, बीई हा शब्द टाकायचा आहे. म्हणजे शॉल बी, विल बी, कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी आणि त्यानंतरच क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आयएनजी घ्यायचा. त्यानंतर परफेक्ट टेन्स जेव्हा आपण विचार करतो तर शॉल नंतर हॅव घ्यायचं, विल नंतर हॅव घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं क्रियापदाचं तिसरं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की आपल्याला आपले फ्युचरचे नियम जे आहे की ऑक्झिलरीच्या नंतर V1च असला पाहिजे तो सुद्धा फॉलो होईल, आणि आपल्याला जो टेन्स चेंज करायचा होता परफेक्ट मध्ये, परफेक्ट साठी आपल्याला V3 पाहिजे म्हणून आपण V3 सुद्धा घेतो. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही एखाद्या क्रियापदाला घेऊन आपल्याला या सगळ्या टाईप म्हणजे टोटल 9 प्रकारच्या टेन्सेस मध्ये आपण त्याला काय करू शकतो, टर्न करू शकतो. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 4, पोलाईट रिक्वेस्टची. आपल्याला जनरली माहित आहे की जेव्हा आपण एखाद्याला रिक्वेस्ट करायची असेल तर प्लीज हा शब्द वापरतो, परंतु जर आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल तर दिलेल्या सेंटेन्समध्ये काय करावं लागेल, आपल्याला पहिल्यांदा वुड यू प्लीज हा शब्द टाकावा लागेल, आणि वुड यू प्लीज टाकल्यानंतर आपल्याला जी काही रिक्वेस्ट करायची आहे, वुड यू प्लीज गिव मी युअर पे. आता आपल्याला एखादं पेन आपल्याला फ्रेंडला मागायचं असेल तर आपण प्लीज गिव्ह मी युअर फ्रेंड असं म्हणतो. आपल्या पॅरेंट्सकडून काही पाहिजे असेल तर प्लीज गिव्ह मी अ न्यू ड्रेस अशा प्रकारे आपण वापरतो. परंतु जेव्हा आपण पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल तेव्हा वुड यू प्लीज हे 3 शब्द सुरुवातीला टाकायचे आणि त्यानंतर सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. म्हणजे आपण काय करतो आहोत, रिक्वेस्ट करतो आहोत, इंटरॉगेटिव्ह रिक्वेस्ट असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? मग ऍक्टिव्हिटी नंबर 4 मध्ये आपल्याला अशा प्रकारच्या इंटरॉगेटिव्ह रिक्वेस्ट तयार करायची आहे, त्याला म्हणतात पोलाईट रिक्वेस्ट. तर इथपर्यंतचा पूर्ण पोर्शन झाला की आपला हा जो लँग्वेज स्टडीचा पोर्शन होता मी स्लिपरी मधला हा आपला संपला. उद्याच्या तासिकेमध्ये आपण नंतरची ऍक्टिव्हिटी म्हणजे अनाग्राम नावाची ऍक्टिव्हिटी घेणार.